शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वेटीस धरून कर वसूल करण्याची भूमिका बाजार समितीलाच आता ठरली आहे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीचा निर्णय मोडून काढण्यासाठी मंगळवारी दुसऱ्याच ठिकाणी बाजार सुरू केला ही परिस्थिती अशीच सुरू राहील तर एक लाख वीस हजार रुपयांचं नुकसान महिनेला होणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढते बाजार समिती सत्तेत आहे पण शेतकरी घाईकुतीला येत असताना सत्तेतून आवाज का बाहेर आला नाही दोन्ही काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन जातात पण बाजार समितीच्या धोरणावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वरवंटा का फिरवत आहे असा सवाल व्यापारी आणि शेतकरी यांच्यातून होतोय बाकी व्यापारी आणि शेतकरी एकत्र होऊन जयसिंगपूर बाजार समितीच्या संचालक मंडळ दुसरीकडे बाजार भरवून एक मोठं आव्हान दिलं आहे महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे